तर पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष एस व्ही मोहिते सर ॲडव्होकेट एस व्ही मोहिते सर यांना मी मंचावर आमंत्रित करते पुढची मुलाखत ही त्यांच्यासोबत होणार आहे आणि पुण्यातील सहकार चळवळीतील वाटचाल ही साधारण कशी राहिलेली आहे किंवा ती पुढे कशी असणार आहे याच विषयावर चर्चा आपण इथे करणार आहोत पुणे पीपल्स बँकेची सुरुवात ही पेरुगेट जवळच्या एका जुन्या वाड्यामध्ये झालेली होती तर कुणा मध्यमवर्गीयांचं राहण्याचं घर वाटावं असंच रूप असलेलं हे बँकेचं मुख्यालय आणि तिथे सुरू झालेली बँकेची पहिली शाखा होती तर सामाजिक जाणीवेने निस्पृहपणे हो समाज कल्याण शहराचा विकास तरुणांना प्रवण करण्यासाठी सहकाराच्या तत्वांचा अंगीकार करून एकोणीसशे बावन्नमध्ये वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर बँकेची स्थापना झाली केवळ सहेचाळीस सभासद रुपये ऐंशी हजारांच्या ठेवीवर चोवीस हजाराची कर्ज या भांडवलावर ही बँक सुरू झालेली होती पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस व्ही मोहिते सर यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि कार्यक्रमाची पुढची सूत्रं जी आहेत ती मी माझी सहकारी लागवी सावंत यांच्याकडे सुपूर्द करते नमस्कार, नमस्कार सर, सर।, सर। आ, या संवादामध्ये तुमचं मनापासून स्वागत कर धन्यवाद हा विषय खर तर आ... काहीसा आपण म्हणूया की वृक्ष आहे पण तुमच्याशी संवाद साधत असताना मात्र या विषयातून या संवादातून हे सगळे टप्पे अलगतपणे उलगडत जातील अशी अपेक्षा करते आणि चर्चेला सुरुवात करते बँकांना रेग्युलेशन ऍक्ट हा लागू झाल्यानंतर सहकारी नागरी बँकांवर नेमका काय परिणाम झालाय काय अवस्था आहे आता हा कायदा लागू झाल्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा सहकारी बँकांना काही त्यातले कलम पूर्वी लागू होती तीस जून दोन हजार वीस या तारखेपासून हा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकोणपन्नास हा बँकांना लागू करण्यात आला हा लागू करताना लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन जे आहेत आपल्या अर्थमंत्री त्यांनी हे बिल मांडताना काही गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट केल्या की सहकारी बँका आहेत या सहकारी बँकांचं सहकारीपणे या ठिकाणी टिकलं जाईल आणि मग ते ह्या बँका ज्या आहेत ह्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट खाली आणल्या जातील आणि त्यानुसार हा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा सहकारी बँकांना ऍज इट इज जो कमर्शियल बँकांना लागू आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना लागू आहे <नुँँँँँँण> तो सहकारी बँकांनाही तो लागू करण्यात आला हा त्यातला महत्वाचा भाग आहे मग ह्या ऍक्ट लागू केल्यानंतर त्यात बदल काय झाला कारण ह्या बँका मूळ जे आहेत सहकारी बँका त्यांची स्थापना जी आहे ती महाराष्ट्र सहकारी संस्था एकोणीस साठ त्यानुसार ह्या बँका स्थापन झाल्या ज्या मल्टीस्टेट बँका आहेत त्या मल्टीस्टेट अॅक्टनुसार स्थापन झाल्या किंवा काही स्टेट ऍक्टमधल्या बँक नंतर मल्टीस्टेट झाल्या त्या तिकडे झाल्या पण त्यांना सहकारी कायद्याखालीच नियंत्रित केलं जात होतं त्याचं व्यवस्थापन जे ते सहकारी कायद्यानुसार नियंत्रित केलं जात होतं रिझर्व बँकेची कंप्लेंट अशी होती विशेषतः पी एम सी बँकेचा घोटाळा झाला त्यानंतर रिझर्व्ह बँकेवर बरेच आरोप झाल केले गेले मग त्या रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असेल की सहकारी बँकांवर आमचं नियंत्रण नाही त्याचं नियंत्रण रजिस्टारवर हो आहे त्यामुळे आमच्यावर काही मर्यादा पडतात त्यामुळं या बँका ह्या पूर्णतः बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट खाली आणून त्याचं नियंत्रण जर रिझर्व्ह बँकेकडे दिलं तर या बँकेवर आम्ही चांगलं नियंत्रण ठेवू शकू अशी त्यांची मागणी होती आणि त्या मागणीनुसार लोकसभेमध्ये एक बिल मांडण्यात आलं आणि तो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा सहकारी बँकांना लागू झाला जसं तुम्ही सुरुवातीला के उल्लेख केला की आ, सहकार तत्व जिवंत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून हा कायदा आणला गेला पण हा कायदा आणल्यानंतर आता तुमच्या या सगळ्या विधानातून एक अंदाज असा लागतोय की हे सहकार तत्व खरं सहकारी बँकांमध्ये टिकलंय दोन भाग मी आपल्याला सांगेल याच्यात सहकारी बँकांमध्ये सहकारी तत्व टिकलं का तर टिकलं असं माझं मत आहे कमी सहकाराला कार्य करताय त्यामुळे सहकारी बँका मुळात बँकिंग व्यवसाय आपण जो पाहिला तो सावकारी लोकांना बाहेर काढण्यासाठी बँकिंग व्यवस्था आली मग ही व्यवस्था जी आहे मग त्याच्यातनं सहकाराचा पुढे जन्म झाला त्याला सव्वा शंभर सव्वाशे वर्ष सहकारी चळवळी झाले काही पतसंस्था निर्माण झाल्या आणि मग सावकाराची सावकारी झाली प्रायव्हेट बँका आल्या मग त्याच्यापेक्षाही जर लोकांनी लोकांसाठी लोकांची संस्था निर्माण केली त्यांनी त्यांचे पद निर्माण केली तर या लोकांना कुठेतरी न्याय देता येईल हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे याचं व्यवस्थापन जे लोकशाही पद्धतीने त्या सभासदांच्या प्रतिनिधीकडे असावं ही त्यातली धारणा आहे मग मग अशी लवतो साहेब सांगितलं तसं ह्या ट्रान्सपरन्सी असली पाहिजे काही गोष्टी ज्या आहेत ही ट्रान्सपरन्सी असली पाहिजे त्याच्यामध्ये डिव्होशन असलं पाहिजे त्या सभासदांप्रती विश्वासार्हता असली पाहिजे ह्या गोष्टी ज्या ठिकाणी राहिल्यात त्या संस्था मोठ्या झाल्यात त्या ठिकाणी सहकार चळवळ टिकली म्हणजे सकाळपासून आपण जी चर्चा ऐकतो त्या चर्चेमध्ये हा भाग कुठेतरी आला की लोकांमध्ये ती भावना टिकली पाहिजे खरं आहे आणि ती ज्या ठिकाणी टिकली त्या संस्था मोठ्या झाल्यात हाही भाग त्यात आहे त्यामुळं सहकारी बँका अनेक बँका आत्ता आहेत की ज्या अतिशय प्रामाणिकपणे काम करतात त्यातली आमची पुणे पीपल्स एक बँक आहे बावन्न साली स्थापन झालेली बँक आहे त्याचा मग अशी आपण इतिहास याच्यामध्ये थोडा सांगितला आज जवळजवळ बहात्तर वर्ष बँकेला पूर्ण झाली आणि हे बहात्तर वर्ष बंद असताना आमचे शेहेचाळीस रुपयावर सुरू झालेली बँक ते आज जवळजवळ तेवीसशे कोटीला आम्ही आलो आणि याच्यामध्ये सहकारी तत्वावरच निवडून आलेली मंडळी आहेत त्यांनी एकच काम केलं गेले आम्ही जवळजवळ सोळा सतरा वर्ष बँकेवर आहोत ट्रान्सपरन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जेव्हा ट्रान्सपरन्सी ठेवली जाते तेव्हा जा विश्वासार्हता टिकते असं माझं मत आहे अच्छा ट्रान्सपर ट्रान्सपरन्सी म्हणणं विश्वासार्ह टेक लोकांना विश्वास निर्माण केला पाहिजे मग एक गोष्ट आमच्या बँकेचा निश्चित सांगेल की आम्ही जेव्हा दोन हजार सात साली निवडून लावलो तेव्हा आम्ही आमच्यावर काय बंधन टाकले आम्ही म्हणलं की विश्वास ठेवा असं विश्वस्त हे आपलं विश्� बिरद असलं पाहिजे आणि मग आमच्या सगळ्या संचालकांनी ठरवलं की ह्या तत्वाला आपण बांधील राहिलं पाहिजे की कोणी आपल्याकडे बोर्ड दाखवता का म्हणे म्हणून आम्ही आमच्याकडे पद्धतीत आमच्या अधिकारी सुद्धा हजर आहेत आम्ही कोणताही व्यवहार किंवा हँडलशी चर्चा करताना आमच्या अधिकारी समोर उपस्थित होतो त्यांच्या समक्ष सगळ्या चर्चा करतो तिथंच फायनल करतो ह्याला कारण असं आहे की आडपडता काही चर्चा झाला की त्याच्या संशय निर्माण होतात आणि जेव्हा ट्रान्सपरन्सी राहते तेव्हा संशयाचा भाग येत नाही आणि मग तिथं सहकार टिकतो जसं तुम्ही उल्लेख करताय की सहकार टिकवणं आणि तो विश्वास निर्माण करणं हे गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न होत आहेत होत आहेत असं माझं मत आहे की अनेक संस्था त्या दृष्टीने प्रयत्न आहेत विशेषतः आपण बँकिंग रेग्युलेशन अॅक्टचा उल्लेख केला मग अशी गौतम साहेबांनी पण सांगितलं की बँकांनी काय केलं पाहिजे की त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट लागू झाला त्यात अडचणी अनेक आहेत मग त्या नियमाच्या एवढं आम्ही चर्चा करू नये तर ते करून पुढे जावं पण ऍक्सेप्ट करून पुढे जात असताना त्यातल्या ज्या अडचणीत नेमक्या त्या छोट्या बँकांना येतात मोठ्या बँकांना नाही येतात त्यामुळे माझं एक त्यात मत मी आपल्याला एक सांगितलं पाहिजे मी पुणे जिल्हा बँक असोसिएशनचा पण अध्यक्ष आहे त्यामुळे छोट्या बँका ज्या आहेत त्या बँकांच्या हिशोबात आपण बँकिंग पाहिलं तर त्यांनी सुधारलं पाहिजे का येस त्यांनी सुधारलं पाहिजे त्यांनी बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये आल्यानंतर त्यानुसार चाललं पाहिजे का तर चाललं पाहिजे मग त्यातल्या सुधारणा कार्याला ज्या ना त्यांना कुठंतरी वेळ देण्याची गरज आहे असं माझं मत आहे कारण सहकाराच्या पट्टीतन बँकिंग रेग्युलेशन मध्ये जात असताना तो जो बदल आहे तो बदल पचनी पडणं ती सिस्टीम अंगवळणी पडणं याला काही कालावधी हो लागणार आहे तो कालावधी हो देण्याची गरज आहे आणि मग कार्यकर्त्यांनी सुद्धा याच्यामध्ये मला हे स्वीकारायचं आहे माझी संस्था माझी बँक ही या मध्ये टिकली पाहिजे आणि ती टिकण्यासाठी जे काही कायदेशीर बंधन आहेत ते मी पाळली पाहिजेत त्या ते ट्रान्सफर मी ठेवली पाहिजे तर माझी बँक टिकेल ही भूमिका जर कार्यकर्त्यांनी मी ठेवली बँकेमधल्या कार्यकर्त्यांनी ठेवली तर ती बँक निश्चितपणे टिकेल अगदी पण केंद्रात सहकार खातं तयार झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचा या सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का की नेमकं कसं आहे एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही बँका चालवत असताना किंवा असोशिएशन चालवत असताना एक भूमिका आमची कायम राहिली की रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकेकडे पाठवण्या पाहण्याचा दृष्टिकोन हा पक्षपाती आहे <us> नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका यांना जे नियम आहेत यांना ज्या सवलती आहेत त्या सवलती आम्हाला मिळत नाही तर तिथं कुठेतरी दुजाभाव केला जातो ही एक भावना सहकारी बँकांमध्ये होती आणि मग एक भाग त्यातला असा होता की मला रिझर्व्ह बँकेमध्ये कुठं स्थान नाही तिथं आमचं कोणी ऐकत नाही ही एक भावना त्याच्यामध्ये होती आणि त्यात काही अंश तथ्य होतं परंतु केंद्रामध्ये सहकार खातं निर्माण केल्यानंतर स्वतंत्र विभाग सुरू झाला आणि चांगली बाब त्यातली अशी आहे की माने अमित शहाजी जी त्या ठिकाणी सहकार मंत्री झाले ते सहकारातून पुढे आले गुजरातमध्ये अनेक सहकारी संस्थांचे जिल्हा बँक असेल राज्य बँक होते त्यांनी काम केलेलं असेल मग सहकारातली नेमकी दुखणीत त्यांना माहिती होती त्यामुळे सहकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जे प्रश्न मांडले ते प्रश्न त्यांना समजले हा एक महत्वाचा भाग आणि ते समजल्यामुळे त्याने त्यातली ग्रॅव्हिटी लक्षात आली आणि मग त्याने जो प्रयत्न केला त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा रवैया गेल्या काही महिन्यामध्ये बदलला आहे आपण मध्ये वाचलं असेल की रिझर्व्ह बँकेने मध्यंतरी मुंबईमध्ये हॉटेल ताजला सहकारी बँकांच्या प्रमुखांची एक मिटिंग घेतली oh. हो त्यात हजर राहायचं भाग्य मलाही मिळालं आणि मग पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर डायरेक्टर्स आणि सगळे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स हे सहकारी बँकांच्या संचालकांमध्ये आले त्यांनी सहकारी बँकांच्या प्रश्नांना समोर येऊन उत्तरं दिली गव्हर्नरांनी स्वतः उत्तर दिली हे रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं हा एक पॉझिटिव्ह अप्रोच यातला आहे मग एकंदरीत सहकाराची जाण असताना माणसं जर राजकीय आली आणि त्यांनी मग अशी चर्चा झाली तशी राजकीय जोडे बाहेर ठेवून जर सहकारासाठी काम केलं तर सहकारी चळवळ याच्यासारखा दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही एक गोष्ट मी निश्चित आपल्याला सांगेल की दोन हजार बारा साली आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष होत आणि पुण्यात एक सहकार आंतरराष्ट्रीय सहकार परिषद घेतली होती तर ते युनोचं सुद्धा ब्रीद असत होतं तेव्हा मंदीची साधारण परिस्थिती होती आणि तेव्हा असं ठरली चर्चा झाली की मंदीवर जो उपाय असेल तो सहकार असू शकतो अरे का त्यामुळे सहकाराचं आपण ब्रीदच पाहिलं की एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंतर एकमेकाचा विकास करायचा आहे तो जो विकास आपण करत गेलो तर निश्चितपणे सहकाराशिवाय पर्याय नाही पण आता ज्या सरकार मी राजकीय भाष्य नाही तर मी राजकीय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही परंतु या सरकारने सहकारच्या समृद्धी हा जो काही भाग आणलेला आहे तो खऱ्या अर्थाने जर पुढं गेला तर सहकार खरंच समृद्धी देऊ शकतो कारण पास्ट इतिहास जर आपण पाहिला तर महाराष्ट्राची प्रगती हे खरी सहकारात झाली सगळे उद्योग जे आहेत हे सहकारात निर्माण झाले आणि सहकाराने आज महाराष्ट्र संपन्न झाला ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हा सहकार आहे यात प्रगती निश्चित झाली सहकारातून महाराष्ट्र संपन्न झाला पण या नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हानं सुद्धा आहेत जर बँकिंग क्षेत्रातल्या या स्पर्धेत टिकायचं असेल तर ती आव्हानं नेमकी कुठली आहेत आणि त्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं जर या स्पर्धेत तुम्हाला टिकायचं आहे तर सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे पण आला की आज नागरी सहकारी बँकांना स्पर्धा आहे hmm. स्पर्धा कोणाची आहे तर नॅशनल बँकांची आहे प्रायव्हेट बँकांची आहे कमर्शियल बँकांची आहे इंटरनॅशनल बँकांची आहे या सगळ्या बँका अग्रेसिव्ह रीती आता समोर आलेल्या आहेत आणि मग असे गौतम साहेबांनी सांगितलं की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम टेक्नॉलॉजीचा आहे मला टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट केली पाहिजे का तर केली पाहिजे मला ह्या ठिकायचा टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट केली पाहिजे पण टेक्नॉलॉजीचा खर्च जो आहे तो खर्च आज एवढा आहे तो खर्च मी करू शकलो नाही तर मी या स्पर्धेतनं बाहेर जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवर एकच आकडेवारी सांगतो की पंधराशे एकवीस बँकांपैकी आठशे बँका ह्या शंभर कोटीच्या आतल्या देशामध्ये मग शंभर कोटीच्या आतल्या बँका यांना टेक्नॉलॉजीचा खर्च त्यांच्या प्रॉफिटमधनं करणं शक्य होत नाही ही त्यातली खरी मोठची अडचण आहे मी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची माझी इच्छा आहे का आहे पण पर मला परवडत नाही दुसरा एक महत्वाचा भाग तो की जो प्रॅक्टिकल आहे की मनुष्यबळ परवा रिझर्व बँकेच्या गव्हर्नरनी आमच्यासमोर बोलताना एक सांगितलं की तुम्हाला स्किल्ड मनुष्यबळ पाहिजे त्याशिवाय तुम्ही प्रगती करू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे वी हा अक्सेप्टेड पण याच्यातली अडचण अशी आहे की आम्हाला कामगार कायदे लागू आहेत माझ्याकडं मी पंचवीस वर्ष बँकेला झाले असेल पंचवीस वर्षापूर्वी लागलेला एखादा क्लार्क तो आज ऑफिसरला आला त्यांनी टेक्नॉलॉजी सहावी नसे, नसेल टेक्नोसावी नसेल तर मला त्याला सांभाळावंच लागतो बरोबर आणि नवीन आलेला जो माणूस आहे त्याला जास्ती पगार मिळाला नाही तो एक ठिकाणी टिकत नाही टेक्नोसॅबी मंडळी आज अशी आहे ती एक ठिकाणी थांबत नाही त्याला पगार जास्ती मिळाला की लगेच ते जात आहेत हे नवीन मनुष्यबळ टिकवणं आणि दुसरं जुनं मनुष्यवर सांभाळणं एक मोठं त्यातलं आव्हान आहे त्यामुळे हे दोन्ही आव्हानं आम्हाला देत त्यात आम्हाला आज खऱ्या अर्थानं तोंड द्यावं लागतंय हा खरा महत्त्वाचा भाग मग आमची मानसिकता जर असेल की ठीक आहे आम्हाला ह्याचं प्रगती करायची हे स्वीकारायचं आहे तर निश्चितपणे आम्हाला मार्ग काढला पाहिजे मग त्यातला मार्ग एक असा आहे की जसा त्या एक आंब्रेला ऑर्गनायझेशन म्हणून एक नवीन संघटना सुरू होते ऑल इंडिया पातळीवर रिझर्व्ह बँकेने सांगितलं की तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा मग त्याला बँकेनेच कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे सगळ्या बँकांनी त्यातनं ही मदत द्यायचा एक प्रस्ताव आहे पण त्याला इट विल टेक समटाईम त्यामुळं दे ते कसं आपल्याला उपलब्ध करून देता येईल हा एक महत्वाचा भाग ते उपलब्ध झाल्यानंतर हा मनुष्यबळ आहे ह्या अडचणी आहेत मग माझं आहे ते मनुष्यबळ मला प्रशिक्षित करता येईल का त्याला नवीन टेक्नॉलॉ करता येईल का त्यासाठी मला काय प्र खर्च करावा लागेल खर्च करायची माझी ताकद आहे का माझी मानसिकता आहे का या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळं बँकांनी कोऑपरेटिव्ह बँकांनी पहिली म्हणजे मानसिकता ठेवली पाहिजे कारण बदलाला सामोरं गेलो नाही तर आम्ही संपणार आहोत तो त्याचा नियम आहे टिकायचा असेल तर मी बदलला सामोरं गेलं पाहिजे आणि ते सामोरं जायचं असेल तर त्याला जे आवश्यक आहे ते आम्ही केलं पाहिजे त्यामुळं आहे ते, ते, ते मनुष्यवर टेक्नोसावी करणं प्रशिक्षित करणं सातत्याने प्रशिक्षण देत राहणं आणि बदलत्या परिस्थितीची जाणीव संचालकांना असणं आणि ते सेवकांना पण करून देणं ही खरी काळाची गरज आहे खरं तर आम्ही याच्यात टिकू शकू हा एक भाग आहे म्हणजे बरोबरच तुम्हाला आधुनिकतेची सुद्धा कास धरता आली पाहिजे जर तो मेळ साधता आला तर मात्र सहकार एका वेगळ्या वाटेवर जाऊन पोहोचेल असं म्हटलं तर काही वावग निश्चित सहकारी समृद्धी नक्कीच होऊ शकेल त्याला सगळ्यांचे साथ म्हणजे जिथं अडचणीत काही बँक आहेत त्यांना कुठेतरी मदत करता येईल का हाही शासकीय पातळीवर प्रयत्न झाला पाहिजे रिझर्व्ह बँकेने केवळ नियम करण्यापेक्षा प्रॅक्टिकल व्ह्यू काही ठिकाणी घेण्याची गरज आहे कारण चाबूक हातात घेतला तर ठीक आहे ते पळल पण किती हेने पळेल आणि खरंच तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळू शकतील की नाही याही गोष्टीचा विचार त्यामुळं सरकारनी रिझर्व बँकेने आणि या तिघांनी त्या समन्वय कुठेतरी साधला गेला पाहिजे आणि तो समन्वय साधला तर सहकारासारखं दुसरं साधन नाही आणि सहकारी बँका आहेत या खऱ्या अर्थानं तळातल्या माणसाला ज्या आहेत ह्या मदत करतायत आज त्यालाच त्या जवळच्या आहेत त्यामुळे ह्या बँका ही काळाची गरज आहे आणि ही बॅग मॅडम एक मला सांगतो की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर त्यांच्या स्पेस पहिल्या भाषणामध्ये एक सांगितलं की या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फायनान्शियल इन्क्ल्युजन हा भाग जो आहे याची सगळ्यात जास्ती पूर्तता कोणी केली असेल ते कोऑपरेटिव्ह बँकांनी केलेली आहे महत्त्व रिझर्व्ह बँकेला कळलेलं आहे तर तो एक त्यातला महत्वाचा भाग आहे की माझं त्यामुळे मत असं आहे की तर त्या राईट अँगलने जर सगळं झालं तर सहकार इज द बेस्ट आपल्या संवादाचा नावच मुळात सहकार उद्योग संवाद आहे त्यामुळे शेवटचा सवाल मला तोच विचारायचा आहे तुम्हाला सहकार आणि उद्योग याचा परस्पराशी संबंध असणं या तत्वाशी तुम्ही कितपत सहमत आहात मुळात तो आहे का सहकाराचा आणि उद्योगाचा संबंध आहेच कारण उद्योगाचे संबंध नाही ठेवला तर सहकार टिकणारच नाही कारण मगाशीच आपण पाहिलं की सहकार कारखाने झाले असे अनेक उद्योग आहेत की सहकारातनच ते निर्माण झालेत महाराष्ट्र समृद्ध झाला सहकारनं झाला त्यामुळे हे सगळे उद्योग जे आहेत हे सहकारातून जे उद्योग निर्माण झाले हा एक भाग आहे आणि दुसरा भाग सहकाराती ज्या उद्योगाला सहाय्य केलंय हा दुसरा भाग आहे <माग> आता सकाळसून चर्चेत आपण एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली की छोटे छोटे उद्योग आहेत या उद्योगांना कुठेतरी मदत करण्याची गरज आहे रिझर्व्ह बँकेचं आता एक धोरण आहे त्यांचं म्हणणं असतं की ह्या सहकारी बँका ज्या आहेत ह्या प्रामुख्याने छोट्या लोकांसाठी बनलेल्या आहेत त्यांनी मोठं व्हायचा प्रयत्न करू नये त्यामुळे त्यांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्हाला एक बंधन टाकलं की तुम्ही प्रायोरिटी सेक्टर जो आहे अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा केला पाहिजे मग त्याचं पर्सेंटेज ठरवलं गेलं की चाळीस टक्केवरनं पन्नास टक्के पन्नास टक्केवरून साठ टक्के तिथनं मग सत्तर पंच्याहत्तर टक्के या वर्षात ते संपणार होतं आणि मग त्यात रिझर्व्ह बँक तुम्ही नाही पूर्ण केलं तर तुम्हाला जे डेपिसिट पडेल तो सर्वेमध्ये दोन टक्क्या निघून लागेल मग बँकेनं ते थोडंसं गांभीर्य लक्षात आलं आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग त्यातला असा आहे काय रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरमधला की आम्ही आमच्या कर्जातली पन पन्नास टक्के कर्ज ही पंचवीस लाखाच्या हातली दिली पाहिजेत याचा अर्थ असा आहे छोटे छोटे उद्योजक जे आहेत ह्या उद्योजकांना सहकारी बँकांनी कर्ज द्यावं असा रिझर्व्ह बँकेचा दंडाक आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कर्ज वाटपाच्या जा संधी या अर्बन बँकांना आता आहेत ते पण आहेत त्यामुळे छोटे उद्योग जे आहेत ते उद्योग या सहकारी बँकांच्या सहाय्याने निश्चितपणे उभारू राहू शकतात आणि याला कारण असं आहे की या बँका ज्या आहेत या लोकांशी डायरेक्ट संपर्कात आहेत त्यामुळे तो माणूस खरं उद्योजक आहे का उद्योग करू शकतो का याची अनालिसिस आमचे लोक चांगल्या ठिकाणी करू शकतात त्यामुळं यातनं उद्योजकता निर्माण निश्चितपणे होऊ शकेल त्यामुळे लोकांनी सुद्धा अर्बन बँकांकडेच या ठिकाणी जावं असं मी लोकांना आवाहन करेल की लोकांनी अर्बन बँकांकडे जाऊन त्यांचे उद्योग जे आहेत अर्बन बँकांच्या माध्यमातून निश्चितपणे उभे करावेत मग काय गौतम साहेबांनी एक मुद्दा मुद्दाहून सांगितलं की स्मॉल फायनान्स बँका आता अनेक आलेल्या आहेत आणि त्या बँका ह्या अर्बन बँकांपेक्षा एकदम मोठ्या आहेत आणि एक गोष्ट त्यातली आहे या बँकांचा व्याजदर आज जो आहे तो जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्याच्या पुढे आहे अर्बन रेट आता दहा बारा टक्क्याच्या आसपास आहे तर या बँकांकडनं जर लोन घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल कारण आणि तुमच्या जवळचे आहेत सर्व्हिस हा फॅक्टर जो आहे हा या बँकांकडनं चांगला आहे विशेषतः माझ्या बँकेचं मी सांगेल की आमचं एक आहे आम्ही सगळ्यांना जाऊन माझा स्टाफ जो आहे हे आमचं भांडवल आहे ते सर्व्हिस कसे देतात याच्यावर माझं पुढचं सगळं गणित अवलंबून आहे त्यामुळे तसा प्रत्येक बँकेचा स्टाफ त्यांच्यासाठी लॉयला असतो त्यामुळे सहकारी बँकांमध्ये ही जी आमची पर्सनल सर्व्हिस आहे याचा फायदा याही लोकांनी घ्यावा आणि आपले उद्योग उभा राहत असं मी आवाहन करेल या ठिकाणी अगदी खूप खूप धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळ्या प्रश्नांची इतक्या मनमोकळेपणे उत्तर उत्तरं दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मोहिते सर तुमचे खूप खूप आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा